हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता, श्वेताज क्रिएटिव्हिटी अँड किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 3 कप दूध तापवायला ठेवते. जोवर आपलं दूध तापतंय तोवर इथे 2 चमचा मैदा आणि त्यात 1/2 कप दूध घेऊन आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मैद्याच्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता. दुधाला आपली उकळी आली की 1/2 किंवा 1/2 पाऊण वाटी साखर घालायची आपल्याला त्यात. दोन तीन मिनिट परत आपल्याला दुधाला उकळी द्यायची आहे, तोवर आपली साखरही छान मिक्स होईल आणि मग त्यात मैदा आणि दुधाचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे. हे मिश्रण घातल्यानंतर दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. जोवर दूध घट्ट होत नाही तोवर आपण हे छान उकळून घेऊया आणि याला चमचा देत राहूया, नाहीतर हे खालून लागेल. तर हे बघा, आता हे थोडं साधारण घट्ट होत आहे. तर असं घट्ट झालं की आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड व्हायसाठी ठेवूया. एकदा थंड झालं की बघा हे इतकं घट्ट होतं. इथे आपल्याला मलई लागणार आहे, तर त्यासाठी मी दुधावरची साय काढून घेते. 2 ते 3 चमचे ही साय आहे. आणि आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, तर ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि त्यात दुधाची साय आपल्याला घालायची आहे. दोन चमचे कोको पावडर घालायचं आहे. तर हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर हे बघा, हे असं छान मिक्स झालेलं आहे आणि हे आता आपण एका डब्यात एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 तासानंतर आपण हे परत काढून घेऊया आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवरनं फिरून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. तर हे आपण परत एकदा मिक्सरमधून काढून घेऊया. आणि पुन्हा आपल्याला हे 6 ते 7 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर यावर बर्फ जमू नये म्हणून एक कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक पेपर किंवा ही फॉईलसुद्धा तुम्ही लावू शकता. तर 6 ते 7 तासानंतर आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे, बघू शकता. आणि हे आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपला आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम रेडी झालेला आहे. यावर चॉकलेटचे चिप्स, काजू किंवा चॉकलेटसुद्धा तुम्ही थोडं गार्निशिंगसाठी वापरू शकता. अशा प्रकारे ही चॉकलेटची रेसिपी कशी वाटली ते अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.